अध्यक्ष हेमलताताई पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते आजचा हा सोहळा पार पडत आहे। आता शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन च्या सोहळ्याला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री लाभ देणार नाही, याचा अर्थ असा आहे की आम्ही तुम्हाला योजना देणार नाही, आम्ही योजना सुचवणार नाही, तुम्ही योजना सुचवायच्या, तुम्ही सांगायचं हे दिलं तर आम्हाला फायदा होईल। म्हणजे ही गोष्ट मला दिली, हे ट्रेनिंग दिलं तर मी माझ्या पायावर उभा राहू शकेन, त्या पद्धतीने आम्ही करू। आम्ही एक गोष्ट करतोय, आता एक दोनच गोष्टी आम्ही आमच्या परीने करणार। आम्ही आता ज्या आदिवासी बांधवाला घर नाही आतापर्यंत आणि द यादीमध्ये नाव नाही अशा सर्व आदिवासी बांधवांना 2 वर्षांमध्ये 100% घर आम्ही देणार। एकही आदिवासी बांधव राहणार नाही की ज्याच्याजवळ घर नाही। जे पाडे वस्ती आहे तुमच्याकडे, पाडे आहे वस्ती आहे, अति दुर्गम भागामध्ये तुम्ही राहता, तिथे रस्ता नाही, पाऊस आला रस्ता कट होतो, पूर नाही, तर आम्ही हे सर्व जिथे जायला रस्ते नाही 2 वर्षांमध्ये 12 मैल रस्ते करणार। किती पाऊस झाला तरी तुम्हाला तिथे जाता आलं पाहिजे याची पण सुविधा करतो आहे। प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये लाईट पोहोचेल हेही बघतो आहे। त्याचबरोबर आपल्या खासदार डॉक्टर हेमाताईंनी आता टावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर केले आहे, वेगवेगळ्या एजन्सीचे मंजूर केलेले आहे, त्याच्यामुळे हाही प्रयत्न करतोय आदिवासी भागात दुर्गम भागामध्ये तुम्हाला कुठे गेले तरी तुमचा मोबाईल चालू असेल हेही आम्ही करतोय। म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी, पिण्याचं पाणी असेल, इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी आणि टावर मोबाईल कनेक्टिव्हिटी हे शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या घरापर्यंत कसं जाईल या दृष्टीने आम्ही हिनाताई असेल, सुप्रियाताई असेल, आम्ही सर्व सुहासदादा असेल, आम्ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये लक्ष घालून करतोय। आमचं एकच काम आहे, तुम्हाला गरजेप्रमाणे जे आहे ते पुरवायचं काम करायचं, तुम्हाला उभं करायचं, तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचे, हे सर्व आम्ही करतो आहे।